नमस्कार मित्रांनो, वेटझोन मीडियाच्या स्टुडिओमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत. दुग्ध व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाय, आणि गाय हा एक सगळ्यात महत्त्वाचा ॲसेट असतो. आपल्या गोठ्यात आपण तयार केलेली गाय किंवा कालवड आपल्याला कधीच फसवत नाही, म्हणून आज आपण या चर्चासत्रामध्ये कालवडी तयार करण्यासाठी वासरांची निवड कशी करावी याची माहिती थोडक्यात बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वासरांची निवड करताना आपण पहिल्या कालवडीचे पहिले वासरू निवडू नये, कारण वासराचं जन्माचं वजन हे जनरली खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे पहिल्या कालवडीच्या पहिल्या वासराचं वजन हे नेहमी कमी असतं, त्यामुळे त्या वासरापासून आपल्याला योग्य कालवड बनवता येत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ते वासरू कुठल्या ऋतूमध्ये जन्माला येतं. गाय ज्यावेळी पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये विते त्यावेळेला स्ट्रेसचं प्रमाण खूप जास्त असतं. विताना गायीवर स्ट्रेस निर्माण होतो आणि वासरू चांगलं निपजत नाही, आणि वासरू चांगलं न निपजल्यामुळे आपल्याला त्याची योग्य कालवड बनवता येत नाही. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वासरांची निवड करताना ते कुठल्या गाईचं असावं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर त्या वासराच्या आईने जास्त दूध दिलं तरच आपण ते वासरू निवडावं, कारण आपली अपेक्षा असते की वासरू कालवड झाल्यानंतर किंवा गाय झाल्यानंतर त्याने जास्तीत जास्त दूध द्यावं. ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असताना वासरांची निवड केली, परंतु निवडलेल्या वासरांची योग्य निगा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे, आणि त्यासाठी आपल्याला वासरांची निगा करणं हे माहीत असणं गरजेचं आहे, ते योग्य ज्ञान माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे कालवडींची निगा करणं हे प्रत्येक शेतकऱ्याने शिकून घेतलं पाहिजे, कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कालवडींची निगा करत असताना काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की कालवडी नेमक्या केव्हा बनतात, पहिल्या 3 महिन्यामध्ये कालवडींचं स्ट्रक्चर कसं बनतं आणि ते बनण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कालवडीमध्ये दूध ग्रंथी केव्हा तयार होतात आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, गर्भपिशवीची वाढ केव्हा होते, त्यासाठी कुठले आहारपूरक घटक दिले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला वेटझोन मीडियातर्फे शाश्वत दुग्ध व्यवसायाची आर्थिक सूत्री या माध्यमातून वासरांच्या संगोपनाच्या माहितीमध्ये पूर्णपणे दिली जाणार आहे.